वेदा म्हणून तुमचं रक्त उसळत असेल तर जरा तुमच्या गळ्यातले हे भगवे रुमाल असे चांगले गरगरा फिरवून हे भगवे वादळ सगळ्यांना दाखवून द्या. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्यात. शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अर्थात ठाण्यातून सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या फायर ब्रँड सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भाषणातून शिवसैनिकांची मन जिंकली आहेत. तसेच शिंदे गटावर जोरदार हल्ला बोल केला. आता माझा जरा विश्वास वाढलेला आहे गमचे उडवल्यानंतर, त्यामुळे मला अजून एक घोषणा आपल्या सगळ्यांना, जसे आपण 50 खोके एकदम ओकेची घोषणा केली होती ना, आता अजून एक घोषणा आपण करूया. मी म्हणणार आहे ही गद्दारांनी चिन्ह गोठवलंय, तुम्ही म्हणायचंय खुद्दारांचं रक्त पेटवलंय. चला एक दणक्यात घोषणा देऊया, बोला. अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलंय, 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 अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलंय. थँक्यू सो मच. उद्धव साहेब तुम्ही आगे बढो, जय भीम जय महाराष्ट्र. चला यलगार करूया. जर माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जर शिवसेना म्हणून तुमचं रक्त उसळत असेल, तर जरा तुमच्या गळ्यातले हे भगवे रुमाल असे चांगले गरगरा फिरवून हे भगवे वादळ सगळ्यांना दाखवून द्या. आय चॅनल वाल्यांनो हे दाखवा रे भगवे वादळ, ही शिवसेना आहे, हे संजय राऊत साहेबांचं स्पिरिट आहे, ही लढवई शिवसेना आहे. बोला. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम्ही आगे बढो, जय भीम जय महाराष्ट्र.